सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे, तरी काही नागरिक कास बामणोलीकडे पर्यटनासाठी जात आहेत, अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली। पाहूयात सविस्तर बातमी। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कास पठार व धरण क्षेत्र तसेच बामणोली परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे। या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी काही पर्यटक कास बामणोलीकडे जात आहेत, मात्र सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे, तरी काही पर्यटक ही बंदी धुडकावून कास बामणोलीकडे जात आहेत। अशा पर्यटकांवर योतेश्वर घाटात सातारा पोलिसांनी अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। पर्यटन बंद आहे ना? कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।